नमस्कार, मी पियुषा, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधानंतर यंदाच्या वर्षी सर्वच सण उत्सव आपण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरे करत आहोत। आज विजयादशमी तसेच बौद्ध धर्मीयांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन। दरवर्षी नागपूर येथे दीक्षाभूमीला भेट देऊन भीम अनुयायी 14 ऑक्टोबरला तसेच विजयादशमीला हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतात। चला तर मग जाणून घेऊयात याच धम्मचक्र प्रवर्तन दिनाबद्दल। बाबासाहेबांनी येवले परिषदेमध्ये केलेली "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" ही घोषणा 14 ऑक्टोबर 1956 रोजी प्रत्यक्षात आणली। नागपूर येथील 14 एकराच्या प्रचंड मोठ्या दीक्षाभूमीवर हा ऐतिहासिक धर्मांतर सोहळा 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी पार पडला। यंदाच्या वर्षी आज तिथीनुसार 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी हा दिवस निवडला, कारण याच दिवशी इसवी सन पूर्व 3 शतकामध्ये सम्राट अशोकाने देखील बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि तेव्हापासूनच हा दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून ओळखला जातो। याच दिवसाचं औचित्य साधत 1956 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर या तारखेला नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर सुमारे 5 लाख अनुयायांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली। जगातील अनेक देशांमधून आणि भारतातील प्रत्येक राज्यातून बौद्ध अनुयायी दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी दीक्षाभूमी नागपूर येथे जमतात। बाबासाहेबांचे बौद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करतात। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी दीक्षाभूमीवर येऊन 1000 लोक बौद्ध धर्म स्वीकारतात। ज्यावेळी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यावेळी सर्वप्रथम सारनाथ या ठिकाणी धर्मांतर करावे असे ठरले होते, परंतु मुंबई आणि विदर्भातील मंडळी आपापल्या भागामध्ये हा सोहळा व्हावा यासाठी आग्रही होते। अखेर नागपूरचे वामनराव गोडबोले यांनी नागपूर आणि परिसरातून सर्वात जास्त नागरिकांच्या सह्या घेण्याची मोहीम चालून त्याच ठिकाणी धर्मांतर सोहळा व्हावा यासाठी यशस्वी प्रयत्न केले। नागपूरमध्ये नाग लोकांची वर्ती सर्वाधिक होती। नागवंशीय लोक हे बौद्ध धर्मीय होते, म्हणून नागपूरला धर्मांतर होण्याचे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले। 14 एकराच्या प्रचंड मोठ्या दीक्षाभूमीवर हा ऐतिहासिक सोहळा पार पडला। सर्वात वयोवृद्ध व ज्येष्ठ भिक्षू कुशीनारा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांना शपथ दिली। येथील महास्तवीर चंद्रमणी म्हणून घेऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली। महाबोधी सोसायटीचे देवीप्रिय वलिसिंह यांनी पुष्पहार घातला व बुद्धाची मूर्ती देखील भेट दिली। या दीक्षा समारंभासाठी उपस्थित असलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता। 2018 मध्ये 62व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 62,000 आणि 2019 मध्ये 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 67,543 अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला। या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवले परिषदेत केलेली "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" ही घोषणा 14 ऑक्टोबर 1956 रोजी प्रत्यक्षात आणली।